केमिस्ट्री ऑप्शन चूज केलं होतं आणि माझं ते मी बोललो ना, कुणाला काही विचारलं नाही, कोणी सिनियरला वगैरे काहीच विचारलं नाही, मी डायरेक्टली माझ्या अझम्पशनवर हे केलं की मी जेई ऑलरेडी दिलेली आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये माझा चांगला परफॉर्मन्स होता आणि मग एक थोडं इंटरेस्ट पण होता आणि सिलेबस मी मॅच करून बघितलं जे मला जेईमध्ये विचारलेलं ते सिलेबस याच्यामध्ये पण होता. मग मग मला असं वाटलं की जर मी इथे करू शकलो तर मग मग परत मग हेच अभ्यास केला तर मग मोस्ट प्रोबॅबली की चांगलं होईल असं. पण मग मी अपॅरेंटली मग म्हणजे झालं बऱ्यापैकी मी केमिस्ट्रीमध्ये पण परफॉर्म करू शकलो. तर मागच्या वर्षी जो केमिस्ट्रीचा माझं सिलेक्शन झालेलं केमिस्ट्री थ्रू तर तेव्हा माझे 288 मार्क्स आलेले, ते इंडियामध्ये 5th हायेस्ट होते. तर दॅट वॉज अ रिअली गुड स्कोर. पण मग तेच आहे की त्याच्यामध्ये खूप टाईम आणि एनर्जी त्याच्यामध्ये डिवोट करायला लागली आणि मग GS मग तेवढा टाईम मला देऊ नाही शकलो. तर दॅट वॉज माय फॅक्टर, मी कशी कन्सिडर केले. पण जर ऑप्शनल कोणाला डिसाईड करायचं असेल तर आय वुड से की 2-3 फॅक्टर कन्सिडर करू शकता. पहिले इज बॅकग्राऊंड, ठीक आहे. बॅकग्राऊंड जर तुमचं कॉमन बॅकग्राऊंड असेल, कोणी हिस्ट्रीमध्ये बॅचलर्स असेल तर हिस्ट्री घेऊ शकता, कोणाचं पबॅड असेल, काही दुसरे ऑप्शनल असेल, PSIR असेल तर तुम्ही ते ऑप्शन कन्सिडर करू शकता, ठीक आहे. दॅट वुड बी अ गुड इनफ रिझन. सेकंड एक हे असतं की एक थोडंसं रियालिटी म्हणून सांगायला झालं ते आयडियली सगळेजण बोलतील की सगळे ऑप्शनल इक्वल असतात, बट असं नाही आहे, ठीक आहे. देअर इज अ थिंग कॉल्ड ॲज स्कोरिंग ऑप्शनल अँड देअर इज अ थिंग कॉल्ड ॲज नॉट सो स्कोरिंग ऑप्शनल. काही काही ऑप्शनल असतात ते स्कोरिंग असतात, काही काही नसतात. तर मग त्याच्यामुळे मग तुमचं एक ते थोडंसं एक ॲनालिसिस किंवा अंडरस्टँडिंग करायला लागेल, तुम्हाला विचारायला लागेल कुणाला की जे ऑलरेडी 2-3 वेळेस ज्यांनी अटेम्प्ट दिलेले आहेत, ज्यांनी त्या ऑप्शनमधून गेलेले आहेत, तुम्ही जे ऑप्शन कन्सिडर करतो तेव्हा विचारायला लागेल की हा ऑप्शनल चांगला परफॉर्म करतो आहे की नाही, त्याच्यामध्ये मार्क्स येत आहे की नाही, की आम्ही एवढे इनपुट्स टाकल्यानंतर येतील की नाही असं. तर हा एक फॅक्टर आहे स्कोरिंग ऑप्शनचा तेव्हाला करू शकता. आणि तिसरं एक युजली कन्सिडर करता मुलं ते GS ओव्हरलॅप. जर GS ओव्हरलॅप असेल जसं की सोशिओलॉजी झाला तो GS 1 पेपरशी ओव्हरलॅप होतो, PSIR झाला पेपर 2 ओव्हरलॅप होतो, तर युजली हा फॅक्टर कन्सिडर करता, हा फॅक्टर करू शकता. आणि जर काही कन्फ्युजन असेल तर आय वुड ऑलवेज ॲडवाईज की कोणाला तरी मेंटरला किंवा जो ऑलरेडी सिलेक्टेड असेल मुलगा तर त्यांच्याशी एकदा बोलून घ्या की हा ऑप्शनल माझं करायचा विचार.